आज आपण बघणार आहोत लग्नाच्या पंगतीतली किंवा आगरी पद्धतीत हळदीला केली जाणारी चवळी बटाट्याची चमचमीत रस्सा भाजी, किंवा तुम्ही याला चवळी बटाट्याची उसळ भाजी म्हणू शकता. कुकरला 2 शिट्यांमध्ये ही चमचमीत भाजी तयार होते. नुसत्याच सुगंधाने खावीशी वाटणारी अशी ही भाजी तुम्ही एकदा नक्की करून पहा. नेहमी नेहमी अशीच बनवाल हे तुम्हाला मी गॅरंटीने सांगते. रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्या मंडळींना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर कुकिंग टिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात, तुम्ही रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण 1 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 200 ग्रॅम प्रमाणात पांढरी आणि मध्यम आकाराची चवळी घेतलेली आहे, जी 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि 5-6 तास किंवा रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे. तुम्हाला जर चवळी पटकन भिजवून हवी असेल तर फक्त गरम पाणी तुम्हाला या चवळीमध्ये घालायचं आहे आणि झाकण घट्ट बंद करायचं आहे की 1-2 तासात अशी छान चवळी तुम्हाला भिजून तयार होईल. म्हणजे तुम्हाला जर अचानक भाजी करायची वगैरे असेल तर ही पद्धत तुम्ही नक्कीच वापरू शकता. रात्रभर आपण ही चवळी छान पाण्यामध्ये भिजून घेतलेली आहे आणि पुन्हा 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता या भाजीसाठी एक झटपट कांदा खोबऱ्याचं वाटण आपल्याला करायचं आहे. आता हे वाटण अगदी साधं सोपं आहे, असं वाटण तुम्ही एकदाच करून ठेवलं की अगदी आठवडाभर व्यवस्थित राहतं. आता हे वाटण बनवण्यासाठी गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये फक्त 2 चमचे किंवा 1/2 पळी आपण तेल घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला मस्त कांदा खोबरं भाजून घ्यायचं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे. आता वाटण्यासाठी कांदा रफली चिरून घेतला तरी सुद्धा चालू शकेल. कांदा आपल्याला थोडासा कुरकुरीत, थोडासा गुलाबी रंगावर किंवा थोडासा क्रिस्पी होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे. रंग थोडासा हलका बदललेला आहे, थोडासा क्रिस्पी व्हायला लागला की इथे आपण एक मध्यम आकाराची सुक्या नारळाची वाटी असते ना, त्यातली सुद्धा अर्धी अशी छान किसून घेतलेली आहे. तर या भाजीसाठी शक्यतो सुकं खोबरंच घ्या, किंवा हे वाटण तुम्हाला स्टोअर करून ठेवायचं असेल तर शक्यतो सुकं खोबरंच तुम्हाला घ्यायचं आहे, म्हणजे हे वाटण अजिबात खराब होत नाही. खोबरं सुद्धा कांद्यावर साधारणतः 2 मिनिटं मोठ्या असेवर छान यातून सुगंध येईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत, गुलाबी रंगापर्यंत आपण छान परतून घेतलेलं आहे. तसं खोबरं भाजायला फार जास्त वेळ लागत नाही, पण खोबरं परतत असताना अजिबात याचा करपवायचा नाही किंवा याचा रंग खूप जास्त बदलायचा नाही, नाहीतर तुमची भाजी थोडीशी कडवट लागू शकते. असं छान आपलं झालेलं आहे. आता या स्टेजला एक मध्यम आकाराचा टोमॅटो मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये आपण चिरून घेतलेला आहे. आता या भाजीला याच पद्धतीने वाटण तयार केलं जातं, कारण ती भाजी थोडीशी विशिष्ट आणि वेगळ्या पद्धती तयार केली जाते. आता टोमॅटो आपल्याला खूप जास्त परतत बसायचं नाही, फक्त मिनिटभर मोठ्या मोठ्या फोडींमध्येच आपण हे परतून घेतलेलं आहे आणि या स्टेजला गॅस आपण बंद केलेला आहे. परतलेला कांदा खोबरं आणि टोमॅटो छान थंड झालेले आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत. आता वाटण्याबरोबर आणखीन काही आपण इथे जिन्नस घालणार आहोत. तर इथे साधारणतः 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, देठांसहित थोडीशी कोथिंबीर घेतलेलं आहे, 2 इंच आलं घेतलेलं आहे आणि असे छोटे छोटे आपण तुकडे करून घालणार आहोत. आता ही सगळी जिन्नस तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. आता जमेल तितकं बारीक वाटण तुम्हाला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरला वाटण फिरवून घेताना जर गरजच वाटली तरच थोडंसं पाणी घालायचं आहे आणि जमेल तितकी बारीक पेस्ट तुम्हाला करून घ्यायचं आहे. वाटण जितकं बारीक कराल ना तितकं सगळ्या जिन्नसांची चव भाजीला उतरते आणि भाजीला त्याने चव अगदी छान येते. शिवाय तुमचं जी भाजी असते किंवा ग्रेव्ही असते मस्त दाटसर तयार होते. तर असं हे वाटण आपलं तयार झालेलं आहे. आता चवळी बटाट्याची कुकरला भाजी करणार आहोत. अगदी 2 शिट्यांमध्ये ही भाजी तयार होते. आपल्या रेसिपीमध्ये हा कुकर मी वरसेवर वापरत असते. बऱ्याच जणांचे प्रश्न असतात, हा स्टीलचा कुकर कोणता आहे, किती लिटरचा आहे, आम्हाला विकत घ्यायचा असेल तर काय करायचं. तर हा इंडस व्हॅलीचा कुकर आहे, साधारणतः 1.5 लिटरचा आहे, 100% स्टील आहे आणि वापरायला अगदीच मस्त आहे. घर बसल्या तुम्हाला हा कुकर ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा कुकिंग तिकीट मराठीचा कोड वापरून कुकरवर 12% सूट घेऊन हा कुकर तुम्ही अगदी घर बसल्या ऑर्डर करू शकता. तर ज्यांना ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी नक्की ही लिंक चेक करू शकता. आता सगळ्यात पहिल्यांदा कुकर गरम करून घेतलेला आहे. 1 पळीभर यामध्ये आपण तेल घेतलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. जेव्हाही तुम्हाला वाटण तेलामध्ये परतायचं असेल ना तर तेलाचा ताव खूप जसं कडकडीत गरम करायचं नाही, त्याने तुमचं हे वाटण अंगावर उडू शकतं किंवा तुमच्या तोंडावर उडू शकतं. त्या मासेवर साधारणतः 5-6 मिनिटं मसाल्यांमधून छान तेल सुटेपर्यंत आपण छान परतून घेणार आहोत. जर भाजीला चव तुमची कच्ची किंवा करपट येऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. तर वाटणाला असं छान तेल
तेल सुटलेलं आहे, यातला सगळा कच्चेपणा कमी झालेला आहे असं तुम्हाला जेव्हा वाटतं त्यावेळेस तुम्हाला यामध्ये तिखट घालायचं आहे. इथे आपण अर्धा चमचा कुकिंग तिकीट मराठीचा स्पेशल मालवणी मसाला घातलेला आहे. आपले कुकिंग तिकीट मराठीचे सर्वच मसाले, एक तर चांगल्या क्वालिटीचे खडे मसाले, चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या घेतो, चांगल्या उन्हामध्ये कुरकुरीत वाळवून घेतो, मस्त तेलामध्ये खरपूस भाजले जातात आणि डंकावरून हे कुटून आणतो आणि हे सगळे मसाले आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. अगदी घर बसल्या सगळे चांगल्या क्वालिटीचे मसाले तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, लवकरात लवकर तुम्ही हे सगळे मसाले अगदी घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर करू शकता. आता पुन्हा येऊ आपल्या रेसिपीकडे. तर आपल्या या कुकिंग तिकीट मराठीच्या मालवणी मसाल्यामध्ये पुरेसे खडे मसाले आहेत, म्हणजे वेगळे कोणतेही तुम्हाला मसाले इथे वापरावे लागत नाही. शिवाय रंगसुद्धा याला अगदी छान येतो. जर गरजच वाटली तर थोडीशी हळद पावडर आपण यामध्ये घालणार आहोत. हळदसुद्धा आपली सेलमची आहे आणि 100% शुद्ध डंकावर कुटलेलीच हळद आपण तुमच्यापर्यंत पोचवत असतो. म्हणून तुम्हाला हे सगळे मसाले घ्यायचे असतील तर आम्हाला नक्कीच मेसेज करा. तेल सुटेपर्यंत साधारणतः 2 मिनिटं दोन्ही मसाले आपण छान खरपूस यामध्ये परतून घेतलेले आहे. रंग तुम्ही बघू शकता, मालवणी मसाला घातल्यामुळे याला छान लाल भडक आलेला आहे आणि वेगळे कोणते खडे मसाले किंवा गरम मसाले अजिबात यामध्ये घालावे लागत नाही, हे विशेष आहे. 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये सगळे मसाले छान परतून घेतल्यानंतर झाकण लावायचंय. संपूर्ण झाकण लावायचं नाही, फक्त वरचेवर ठेवलेलं आहे आणि 2 मिनिटं आपण याला असंच झाकून ठेवलेलं आहे. तर बघू शकता याला असं छान तेल सुटलेलं आहे, यातला सगळा कच्चेपणा निघून गेलेला आहे. आता तुम्हाला जर हे वाटण स्टोअर करून ठेवायचं आहे ना, तर असं हे वाटण तुम्ही फ्रीजमध्ये सगळं थंड करून घ्यायचं आहे आणि एखाद्या हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून अगदी आठवडाभर तुम्ही हे ठेवू शकता. म्हणजे जेव्हाही तुम्हाला घ्यायची वेळ असेल किंवा तुम्ही पिकनिक पार्टीला जात असाल तर फक्त असं हा वाटण थोडंसं 2 मिनिटं तेलात परतून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हवे ते कडधान्याची भाजी किंवा कोणतीही फळभाजी रस्सा भाजी तुम्ही यापासून तयार करू शकता. मार्केट्समध्ये असे हे वाटण मसाले आपल्याला कंटेनरमध्ये सुद्धा मिळतात, पण त्यामध्ये केमिकल्स वगैरे मिक्स करून दिले जातात. पण अगदी घरच्या घरी असं हे वाटण तुम्ही स्टोअर केलं तरी सुद्धा चालू शकेल. वाटण मस्त तेल सुटेपर्यंत परतलं की यामध्ये आपल्याला भाजी घालायची आहे, जी 1 कप चवळी आपण चांगली भिजवून घेतली आहे, पुन्हा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि फक्त चवळी चवळी निथळून आपण यामध्ये घातलेली आहे. सोबतच 1 मध्यम आकाराचा बटाटा सालांसकट घातलेला आहे, ज्याने भाजीला चव अगदी छान येते. सोबतच चवीपुरतं मीठ घालणार आहोत. तुम्ही तुमच्या अंदाजे तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालू शकता. भाजी घातल्यानंतर पुन्हा मसाल्यांमध्ये साधारणतः 1-3 मिनिटं मोठ्या सेवर ही भाजी आपण छान परतून घेणार आहोत. असं केलं की काय होतं, भाजी खाताना अजिबात पानसट लागत नाही, भाजीला चव अगदी छान येते. तुम्ही कधी करत नसाल या पद्धतीने ते एकदा नक्की करून पहा. एक तर भाजीला रंगही छान येतो आणि चवीला ही भाजी अगदी अप्रतिम लागते. तर बघू शकता साधारणतः 1-3 मिनिटं झालेली आहेत, मोठ्या सेवर भाजी आपण छान याला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे. आता या स्टेजला यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. आता भाजी तुम्हाला जितकी पातळ घट्ट लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी आपण इथे साधंच घालणार आहोत. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मगाशी वाटण तयार केलेलं होतं ना, त्यामध्ये 1 ग्लासभर आपण इथे पाणी घेतलेलं आहे. म्हणजे आपला मिक्सरला लागलेलं वाटण सुद्धा वाया जाणार नाही आणि व्यवस्थित या भाजी शिजायला पाणी सुद्धा मिळतं. आता पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. आपल्याला वरण भाताबरोबर ही भाजी खायची आहे, म्हणून थोडंसं आपण इथे सरसरीत भाजी केलेली आहे आणि बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे. मोठ्या सेवर भाजीला छान खदखदून आपण उकळी आणलेली आहे. भाजीला अशी छान उकळी आली की याला झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर 1-3 शिट्या आपण काढून घेणार आहोत. आता तुमच्या कुकरला भाजी शिजायला जितका वेळ लागतो त्यानुसार तुम्हाला याच्या शिट्या घ्यायचं आहे. आता या कुकरला ही भाजी शिजायला साधारणतः 2 शिट्या लागू शकतं, कारण चवळीची भाजी शिजायला फार जास्त वेळ लागत नाही. तुम्ही हीच भाजी जर कुकरला न करता टोपा किंवा कढईमध्ये करत असाल तर मध्यम आचेवर 7-8 मिनिटात भाजी शिजून तयार होते. 2 शिट्या झालेल्या आहेत. कुकर चांगला थंड झाला किंवा कोमट झाला तरच झाकण काढायचं आहे. बघू शकता भाजीला किती मस्त रंग आलेला आहे, छान तरी सुद्धा सुटलेली आहे. म्हणजे हा मालवणी मसाला वापरून ही भाजी आज आपण तयार केलेली आहे. मस्त छान रंगाची आणि अप्रतिम चवीची भाजी तुमची तयार झालेली आहे. जर तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर घरातलं कोणतंही साठवणीचं तिखट किंवा आगरी मसाला वापरला तरी सुद्धा चालू शकेल. अशी ही भाजी आपल्याला दाबून बघायची. अगदी मऊसूत भाजी मस्त शिजून तयार झालेली आहे. बटाटा सुद्धा छान मऊसूत झालेला आहे. आगरी पद्धतीने ही चवळी बटाट्याची भाजी वड्यांबरोबर खाल्ली जाते. तुम्ही चपाती भाकरी वरण भातासोबत ही भाजी खाऊ शकता. तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका. जर आवडली असेल तर 1 लाईक नक्की करा. आपल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात, रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.